अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा साधना महाजन आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या हस्ते आज जामनेर शहरातील दिव्यांग नागरिकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले। नगर परिषदेच्या महसूल उत्पन्नाच्या 3% रक्कम ही दिव्यांगांना देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 161 दिव्यांगांना याचा लाभ मिळणार आहे। आज रोजी 20 दिव्यांग नागरिकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे, तर उर्वरित दिव्यांग नागरिकांना त्यांच्या बँक खात्यावर या योजनेतील रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच या प्रथम यादीत ज्या दिव्यांगांची नावे आली नाही त्यांनी जामनेर नगर परिषद या ठिकाणी अर्ज भरून आपली नावनोंदणी करावी अशी माहिती नगर परिषदेचे बांधकाम सभापती महेंद्र बाविस्कर यांनी यावेळी दिली। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, मुख्याधिकारी राहुल पाटील, नगर परिषद कर्मचारी तसेच जामनेर शहरातील दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व नगरपालिकेचे सन्माननीय सदस्य, उपस्थित पत्रकार बंधू, उपस्थित नागरिक तसेच ज्यांच्याकरता हा कार्यक्रम आहे असे दिव्यांग माझे भाऊ बहिणी आणि माझे माता वडील आणि बंधू, जामनेरच्या इतिहासात मला वाटते आज पहिल्यांदा अशा प्रकारचं हे कार्यक्रम की दिव्यांग जे आहे ते पण एक व्यक्ती आहे, ठीक आहे, देवानी आपल्याला पूर्ण दिलेलं आहे, देवानी काहीतरी कमी राहिली असेल म्हणून ते बी एक त्यांचे एक माणुसकी आहे अशा दृष्टीने त्यांना घडवलेलं आहे आणि त्यांनासुद्धा शासनातर्फे लाभ भेटावा याकरता आपले आदरणीय भाऊ गिरीश भाऊ यांनी शासन लेवलवर प्रयत्न केलेले आहे। त्याशिवाय जेवढी नगरपालिकेची आमची टीम आहे त्याच्यात माननीय अध्यक्ष महोदय आहेत, सर्व सदस्य आहेत, यांनी सर्वांनी प्रयत्न करून एक शासन जी आरप्रमाणे 8 लाखाची तरतूद आमच्या महसुली उत्पन्नातून करून घेतलेली आहे। भाऊच्या प्रयत्नामुळे महसुली उत्पन्न वाढलं आणि महसुली उत्पन्न वाढल्यामुळे ही तरतूद करता आली, तर अशा याच्याकरता आपण पेपरमध्ये जाहिरात देऊन अर्ज मागवले होते, त्याच्याकरता जे अर्ज आलेले आहेत त्यामध्ये आपण 161 लोकांची अशी निवड झालेली आहे, त्याच्यामध्ये पूर्ण दिव्यांग, अर्ध दिव्यांग आणि कमी दिव्यांग अशा प्रकारचं ते स्वरूप आहे। या सर्वांना आपण आर्थिक लाभ देणार आहे, 20 आपण चेकद्वारे 20 यांना वाटप करणार आहे, बाकीचे त्यांच्या बँक खात्यात NEFTद्वारे डायरेक्ट उद्या किंवा परवा पैसे जमा होऊन जातील। उपस्थित सर्व माता भगिनी, जामनेर शहराच्या नगराध्यक्षा तुमच्या वहिनीसाहेब साधनताई महाजन, आमचे गटनेते गोंडेसाहेब, आमचे सर्व सभापती मुख्याधिकारी राहुल पाटील, आमचे सर्वांचे समन्वयक जितूभाऊ पाटील, आमचे आधारस्तंभ श्रीराम नाना उपनगराध्यक्ष साहेब, आमच्या अगदी जवळचे मित्र माननीय शरद पाटील सर आणि सर्व नगरसेवक बांधव, खरोखर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे की ज्यांचा कोणी विचार करत नाही त्यांचा विचार आज परमेश्वरी आशीर्वादाने माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी केला आणि आपल्या शहरातील नगरपालिका हद्दीतील जे दिव्यांग आहेत, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना एकाथाने काम करता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, अशा व्याधी जडलेल्या लोकांना कुठेतरी आपण याचा विचार केला पाहिजे, त्यांना काही ना काहीतरी योगदान दिलं पाहिजे म्हणून भाऊंनी या ठिकाणी विचार केला आणि काय करता येईल याच्यावरती चर्चा झाली आणि शासनाच्या नियमानुसार 28/10/2015 GR महसुली उत्पन्नाच्या 3% आज आपण वाटप करण्याचा विचार केला। 5% आणि तो 3% जो निधी आहे पहिल्या टप्प्यात नियमानुसार आपल्याला स्टेप बाय स्टेप जाता येईल असा विचार त्या ठिकाणी झाला आणि भाऊंनी या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्या महसुलीच्या 3% आपल्याला या ठिकाणी वाटप करायचे आहे आणि या जामनेर शहरासाठी दिव्यांगांना प्रथम पहिल्या फेजमध्ये 8 लाखाची तरतूद या ठिकाणी केली। मग 8 लाखाची तरतूद या ठिकाणी केली आणि ते करत असताना हे आताच नाही तर कायमस्वरूपी करता यावी
याचेही या ठिकाणी ठराव घेण्यात आला की कायम या दिव्यांगांना आपल्याला काही ना काहीतरी कुठेतरी आपल्याला लाभ देता आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार 75% ते 100% जे अधू आहेत, जे 100% म्हणजे 75 ते 100% दरम्यानचे ज्यांना व्यंग आहेत त्या व्यंग व्यक्तींना 8,000 रुपयाप्रमाणे आपण या ठिकाणी योगदान देणार आहोत असा ठराव या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर 50 ते 75 आहेत त्यांना 5,000 रुपये आपण देणार आहोत. त्यानंतर 50% कमी जे आहेत त्यांना मात्र आपण या ठिकाणी 3,000 रुपये देऊ केले. म्हणजे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगरपालिका प्रशासन यांनी माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी मानस केलेला आहे. आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून आज अतिशय सोन्याचा दिवस आज आमच्या जामनेर शहरामध्ये आज या ठिकाणी उघडलेला आहे आणि प्रत्यक्षदर्शी काम या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी दिव्यांगांना या पद्धतीने रक्कम या ठिकाणी येणार आहोत. हे सर्व काम करत असताना प्रत्येक घटकाचा विचार भाऊंनी या ठिकाणी केलेला आहे. कोणाला घर नसेल त्याच्यासाठी घर उपलब्ध करून दिलं आहे. कोणाला व्यापार नसेल तर त्याला व्यापाराचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. कोणाजवळ आर्थिक व्यवस्था नसेल त्याच्यासाठी मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने लोन उपलब्ध करून दिले, मुद्रा लोन, त्या पद्धतीचं मुद्रा लोन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अपेक्षित आहे ज्या ठिकाणी आपल्याला या सर्वसामान्य कुटुंबामध्ये हात घालता येईल तो हात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी या सगळ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व बाजूने सहकार्य करावं एक मानस भाऊंनी या ठिकाणी घेतलेलं आहे की या पूर्ण जामनेर शहर, माझा तालुका हा सुजलम सुफलाम राहावा. मग तो सगळ्या स्तरातून, तो शेती असेल, पाणी असेल, घरं असतील, रस्ते असतील, असेल जो जिथं नजर टाकू आपण त्या क्षेत्रामध्ये आज भरपरडीचा विकास करण्याचा प्रयत्न माननीय भाऊ यांनी ठिकाणी केलेला आहे. आणि आपण बघताय शहरामध्ये आपण नजर टाकाल त्या ठिकाणी विकास चाललेला आहे, दुरुस्ती झालेली आहे. लोक म्हणतात रस्ते खराब झाले. मित्र, आपण साधं घर बांधतो तर आपल्याला जेवणावळी करता बाजूला बसावं लागतं का, भिंता पडावं लागतात, पहिये खोदावं लागतात, आपल्या ताटात माती जाते. परंतु विकास करत असताना या गोष्टी, आपण स्वतःचं घर बांधत असताना ज्यावेळेला आपल्याला एवढा त्रास होतो तर भाऊ तर तालुका बांधतायत, जामनेर शहर बांधतायत आणि सगळं उकल घालतायत. म्हणजे साध्या पाईपलाईनपासून, नाळाच्या पाईपलाईनपासून तर गटारीपर्यंत, गटारीपासून तर शौचालयापर्यंत, घरकुलापर्यंत, प्रत्येकाचं घर बांधून देण्यापर्यंत, बगीचे असतील काय नाही. आता मध्यंतरी आपण कुठलं कार्ड वाटलं आपण ते आयुष्यमान भारत 5,00,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे सगळ्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून, शहरातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाऊंनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून प्रत्येक स्तरामध्ये भाऊंचं लक्ष असतं, मग ते दिव्यांग असेल, कुठल्याही बाबतीत असो, एखादा आजार असेल, आता काय काय म्हणावं मांडावं ते अपूर्ण पडेल. म्हणजे विकास असेल आणि स्वतःचं वैयक्तिक घर, आणि भाऊंचा एक स्वभाव बघितला असेल तुम्ही सगळ्यांनी, भाऊ प्रत्येकाला आपल्या परिवारातील सदस्य समजतात आणि त्याचाच हात की काय. म्हणून आज या ठिकाणी दिव्यांगाचा भाऊंनी विचार केला आणि या दिव्यांगांना खरोखर न्याय दिला पाहिजे असं या ठिकाणी भाऊंनी ठरवलं. सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं, मागे ते मध्यंतरी रवी झालटे या ठिकाणी पाठपुरावा करत होते, परंतु भाऊंनी या ठिकाणी काळजीने लक्ष घातलं आणि नाही आपल्याला, आपल्या जामनेर शहरातील लोकांना, आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने आपल्याला न्याय देता येईल त्या त्या पद्धतीने न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि निधी अपूर्ण पडला तरी आपण पुरवू, मग तो कुठल्याही क्षेत्राचा असेल हे देण्याचा प्रयत्न करू असं भाऊंनी या ठिकाणी ठाण मानून घेतलेलं आहे, मानस मानून घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रगती दिसते आणि सर्व मी तर यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं हा केवढा मोठा आशीर्वाद मिळेल भाऊंना, केवढा आत्मकार होईल या ठिकाणी. यांची कोणी आयुष्यात कोणी नोंद घेतलेली अशा लोकांना या ठिकाणी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, शासनाच्या जीआरच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी मदत करण्याचा थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. अजून आवाहन करतो की जेही या ठिकाणी ज्यांचे अर्ज भरायचे राहिलेले असतील, ज्यांना अजून आपल्या गावामध्ये ज्या लोकांचे अधू आहेत पण त्यांना न्याय मिळालेला नाही, त्यांनी आमच्या नगरपरिषदेमध्ये अर्ज करावा. रितसर आमचे कार्यतत्पर असे मुख्याधिकारी राहुल पाटील साहेब कुठलंही काम येऊ द्या, एका क्षणात ते निकाली काढतात असं आमचं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो आणि याच माध्यमातून आणखी एक आवाहन करतो की जामनेर शहरामधील जे गोर गरीब, जे गरजू लोक आहेत
ज्यांना घर नाही राहिला त्यांनी सुद्धा आम्हाला घरकुलाचा अर्ज या ठिकाणी करायचा आहे. किमान 200 स्क्वेअर फूट जरी जागा असली तरी 300 स्क्वेअर फूट जरी जागा असली तरी आम्ही त्याला घरकुलासाठी 2.5 लाख रुपये मंजूर करून देऊ आणि रोख स्वरूपात त्याला ती मदत केली जाईल. म्हणून आपले नातेवाईक असतील, शहरातले नगरपालिका हद्दीतील हा विषय आहे, आपले नातेवाईक असतील, आपले भाऊबंद असतील, आपला मित्र असेल त्याला सांगा की बाबा रे तुला घर राहायला नाही, आमची नगरपालिका, आमच्या अध्यक्षासाहेब, आमची संपूर्ण नगरपरिषदेची नगरसेवकांची टीम हे का हिरेरीने या ठिकाणी मग आपल्याला मदत करण्यास तयार आहे. तरी आपल्या स्थानिक नगरसेवकाशी आपण संपर्क साधावा आणि आपल्या घरकुलाचे सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा. 2.5 लाख रुपये आपण या ठिकाणी रोख देतोय मित्र. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आमिष तुम्हाला दिलं जात नाही, तर प्रत्यक्ष शाश्वत सत्य तुम्ही बघा. आज शहरामध्ये 400 घरं बांधकाम झाले, त्यांना 40,000 पहिला हप्ता दिला, 60,000 दुसरा हप्ता दिला, आता तिसरा हप्ता 1 महिन्याच्या आता मी 1 लाख रुपये अजून त्यांना देऊ केलेले. प्रत्यक्ष ते अंमलात आलेला विषय, हे कुठल्याही प्रकारच्या खासगी घोषणा नाही आहेत, हे सत्य आहे. माननीय मोदी साहेबांनी जे जे काही स्वप्न या ठिकाणी पाहिले, माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजनांनी जे जे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम या ठिकाणी आपण डोळ्याने बघताय. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की जे दिव्यांग ज्यांचे अर्ज राहिले असतील त्यांनीसुद्धा अर्ज करायचे, ज्यांना घरं बांधायचे असतील, ज्यांना घरकुला अपेक्षित असतील त्यांनीसुद्धा अर्ज करायचे, ही मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.